असं वाटतं की अजित दादा हे कुठेतरी त्यांच्या मनामध्ये हे पहिल्या दिवशीपासून होतं की सोबत आलं पाहिजे. त्यांनी 2019 प्रयत्न करून बघितला, तो काही घडला नाही. आणि मग हळूहळू जसं इकडे झालं तसं तिकडे त्यांचं सफोकेशन सुरू झालं त्यांच्या पक्षामध्ये. त्यांना मुख्यमंत्री केलं नाही दोनदा. त्यांना मुख्यमंत्री केलं नाही 2004 त्यांच्या पक्षाकडे सर्वाधिक मतैक्य होतं, सर्वाधिक त्यांच्याकडे आमदार होते, तरी त्यांनी होऊ दिलं नाही. आणि पवार साहेबांनी विलासराव देशमुखांना केलं काँग्रेसचं, तेच घडलं. अशा अनेक घटना घडल्या आणि आता भविष्यातही अजितदादांच्या कदाचित हे लक्षात आलं असावं की भविष्यातही त्यांच्या हातामध्ये पक्ष येण्याची सुतराम शक्यता नव्हती. अजित पवारांना त्या पक्षामध्ये नेहमी नंबर 2 राहावं लागलं असतं. नंबर 1 पोझिशनवर त्यांना पवार साहेबांनी आणलं असतं अशी सुतराम शक्यता नव्हती. त्यामुळे शेवटी जे लोक आपण त्यांना समजून सांगितलं की बाबा त्यांना समजल्यामुळे त्यांनी मला समजवलं, ते मी नाही समजवलं, त्यांना समजलं ते म्हणून ते सोबत आले.